संपूर्ण जगात कोरोना नावाच्या आजाराने थैमान घातले होते. ही परिस्थिती कुठेतरी आटोक्यात आली आहे. मात्र कोरोना संसर्गजन्य रोग पूर्णपणे गेलेला नाही. महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा धोका कमी झाला, परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. तर जागतिक पातळीवर WHO ने शनिवारी सांगितले की कोरोनाच्या पाठोपाठ सध्या दक्षिण आफ्रिकामध्ये नवा व्हेरियंट ओमिक्रॉन आलेला आहे, म्हणून यांची भीती जागतिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. तर याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात व अमरावतीमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे व मनपा प्रशासनाने केले आहे. आपल्याला माहिती आहे की 2020 एप्रिलमध्ये आपल्या शहरामध्ये कोविडची सुरुवात झाली होती आणि कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये आपण खूप नुकसान आपलं झालेलं आहे. मग शासकीय कर्मचारी असोत, नागरिक असो, व्यापारी असो, सगळ्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. आणि आत्ता अतिशय वाईट बातमी आलेली आहे की साऊथ आफ्रिका आणि त्याच्या आजूबाजूच्या काही देशांमध्ये कोविडचा नवीन व्हेरियंट हा आढळून आला आहे आणि हा अत्यंत संसर्गशील आहे. आपल्याला हे पण माहिती आहे की कोविडची सुरुवात चायनामध्ये झाली, परंतु तो भारतामध्ये लवकरच पोचला. म्हणजे 2019 डिसेंबरपासून तर मार्च एप्रिलमध्ये आपल्याकडे भारतामध्ये आला होता. तर हा सुद्धा साऊथ आफ्रिकाचा व्हेरियंट आपल्याकडे येऊ शकतो, तो आला नाही पाहिजे म्हणून आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. आणि त्याची काळजी घेण्यासंदर्भात कालच शासनाने काही गाईडलाईनसुद्धा दिलेल्या आहेत. आपल्याला माहीत आहे की कोविड हा संसर्गजन्य असल्यामुळे सामाजिक अंतर ठेवणे हे अनिवार्य आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करायचा आहे. नव्हतं, परंतु आता कोविडची लस उपलब्ध झाली आहे. प्रत्येक नागरिकाने कोविडची लस ही शासनामार्फत मोफत पुरवण्यात येत आहे. ती आपल्या लगतच्या सेंटरवर जावे आणि कोविडची लस घ्यावी. काही लोकांनी पहिली लस घेतली असेल, त्यांनी दुसरी लस ड्यू झाल्यानंतर तीसुद्धा घेणं आवश्यक आहे. म्हणजे लस घेतल्यानंतर आपल्यामध्ये इम्युनिटी ही कोविडच्या अगेन्स्ट येऊ शकते. ह्या सगळ्या जर बाबी आपण केल्या तर आपल्यापर्यंत कोविडचा नवीन व्हेरियंट जो आहे, ज्याला WHO ने ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे, हा आपल्यापर्यंत पोहोचणार नाही याची आपण सगळ्यांनी मिळून दक्षता घेऊ. दुसरी महत्त्वाची बाब आहे की एवढी सगळी दक्षता घेऊनही जर कोविड झालाच तर मग काय. तर याकरता शासनाचे हॉस्पिटल्स ऑक्सिजनची व्यवस्था ही आहे. त्याचप्रमाणे मागच्या दोन्ही लाटांमध्ये आपल्याकडे खाजगी जे रुग्णालय आहेत यांनी किफायतशीर दरामध्ये अतिशय चांगली उत्तम सेवा दिलेली आहे. असे रुग्णालयसुद्धा आमच्या संपर्कात आहेत. हे पुन्हा रुग्णालय सगळे चालू होऊ शकतात, त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही. परंतु कोविडमध्ये आपण हे सुद्धा बघितलं आहे की आपल्या जवळचे काही लोक यांचा मृत्यू झाला आहे किंवा काही लोक मृत्यूच्या जवळून परत आलेले आहेत. तर अशा सगळ्यांनी जो त्रास होतो कोविडमध्ये, हा श्वासाचा आजार आहे, अत्यंत त्रास होतो, तो त्रास आपल्याला झाला नाही पाहिजे याची काळजी आपण प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे. याकरता आम्ही पूर्णपणे आपल्याला मदत करायला तयार आहोत. दोन गोष्टी आहेत की अमरावती शहरामध्ये सुरुवातीला प्रायव्हेटच्या ऐवजी आपण जे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे सुपर स्पेशालिटी आपले जे तयार होतं, तिथे आपण कोविड हॉस्पिटल उभारलेलं होतं. आणि इतर काही शासकीय हॉस्टेल्स आहेत, या हॉस्टेल्समध्ये क्वारंटाईन सेंटर्स किंवा आयसोलेशन सेंटर्स आपण ठेवलेले होते आणि ते परिपूर्ण होते. म्हणजे आपल्याकडे असं कधी झालं नाही की पेशंट आहे परंतु त्याला बेड मिळत नाही, ही पर्याप्त व्यवस्था आपल्याकडे होती. आजसुद्धा शासकीय हॉस्पिटलमधल्या बेड्सची, ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढलेली आहे. ऑक्सिजनची व्यवस्थासुद्धा आपल्याकडे पुरेशा प्रमाणात झालेली आहे. त्याचप्रमाणे प्रायव्हेटचीसुद्धा व्यवस्था आपल्याकडे असल्यामुळे आम्ही म्हणजे तयारीत आहोत.